अब की बार 220 के पार म्हणणारे सत्ता वाचेल की नाही या संभ्रमात आहेत. आणि आताची परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षाची सत्ता सुद्धा जाण्याची शक्यता ही खूप स्पष्टपणे दिसते. कारण संपूर्ण महाराष्ट्राने एक निर्णय घेतलाय, तरुणांनी निर्णय घेतला, शेतकऱ्यांनी निर्णय घेतला, माता भगिनी निर्णय घेतलाय की ज्या सरकारनं या सर्वांचा अपेक्षाभंग केला हे सरकार बदलण्याचं, आणि त्यामुळे राष्ट्रवादी सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल या महाआघाडीचं सरकार.